एकीकडे सरकारी आणि महापालिका शाळांना घरघर लागलेल्या असताना सांगली महापालिकेची प्राथमिक शाळा मॉडर्न शाळा बनलेली आहे. या शाळेत शिक्षणाबरोबर संगीत आणि आधुनिक शिक्षणाबरोबर प्रयोगशाळेची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. एकीकडे सरकार आणि महापालिका शाळांना घरघर लागले असताना सांगली महापालिकेची प्राथमिक शाळा मॉडर्न शाळा बनवलेली आहे. या शाळेत शिक्षणाबरोबर संगीत आणि आधुनिक शिक्षणाबरोबर प्रयोगशाळेची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली मॉडर्न शाळा करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या या प्रयत्नांमुळे आता खाजगी शाळेच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा सज्ज झालेल्या आहेत. ही आहे सांगली महापालिकेची शाळा क्रमांक 23. काही दिवसापूर्वी या शाळेची दुरावस्था पाहायला मिळत होती. आता मात्र या महापालिकेच्या प्राथमिक शाळांनी काट टाकायला सुरुवात केलेली आहे. अगोदर ही 23 नंबर शाळा म्हणावी तशी सुसज्ज नव्हती. असुविधांचा पगडा या शाळेवर अधिक होता. मात्र आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळांच्या सुविधेकडे अधिक लक्ष दिले आहे. यामुळे या शाळेचे रूपच पालटलेले आहे. आयुक्त कापडणीस यांनी शाळांचा दर्जा वाढवण्यावर अधिक भर दिलेला आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत आपल्या शाळाही सज्ज झाल्या पाहिजेत या उद्देशाने कापडणीस यांनी स्वतः लक्ष देऊन 23 नंबर शाळेची विशेष सुधारणा केलेली आहे. आता या 23 नंबर शाळेमध्ये सेमी इंग्लिश स्कूल सुरू करण्यात आलेले आहे. याचबरोबर शाळेच्या गेटपासून ते शाळेच्या स्वच्छतागृहापर्यंत सर्वच ठिकाणी बोलक्या भिंती आणि स्वच्छता टापटीप केल्याने ही एका नामवंत मॉडर्न शाळेप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे आपोआपच या शाळेत पालकांचा ओढा वाढण्यास मदत होणार आहे. या मॉडर्न शाळेच्या संकल्पनेमुळे सांगलीच्या शाळा क्रमांक 23 रूप मात्र पालटलेले आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सांगली विरुद्ध आणि कुपवाड शहर महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरू करत आहे. तर हेच महानगरपालिकेचा सेमी इंग्लिश वर्ग कसा असेल, त्यासाठी मॉडेल स्कूल म्हणून आम्ही सांगली शहरातली शाळा नंबर 23 ही डेव्हलप केलेली आहे. आणि पालकांसमोर जर महानगरपालिकेची शाळा कशी असेल तर पालकांचा जो प्रश्न राहील तर त्याला उत्तर म्हणून पालकांनी या शाळेकडे जर बघितलं तर आमचा सेमी इंग्लिशचा दर्जा कसा असेल तो पालकांना लक्षात येईल. म्हणूनच आम्ही खास ही शाळा डेव्हलप केलेली आहे. आणि आमचं महानगरपालिकेचा सेमी इंग्लिश वर्ग आयडियल कसा असावा किंवा सेमी इंग्लिश स्कूल आयडियल कशी असावी याचा विचार करताना आम्ही आमच्या शाळांमध्ये क्रीडांगणाच्या सुविधा, खेळाच्या सुविधा, उद्यान, त्यासोबत संगीत कक्ष, एक सुसज्ज वाचनालय ह्यासुद्धा सुविधांचा आम्ही विचार केलेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची सेमी इंग्लिश स्कूल किंवा महानगरपालिकेची कुठलीही शाळा यापुढेही CCTV देखरेख केली राहील, तीसुद्धा आम्ही व्यवस्था इथे केलेली आहे. ह्या सेमी इंग्लिशचा क्लासरूम जो राहील त्या क्लासरूमला बोलक्या भिंती आम्ही केलेल्या आहेत ज्याच्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण घेता येईल. आम्ही शाळांना ह्यावर्षी चांगले मॉडर्न TV पुरवलेले आहेत, त्याच्याबरोबर सॉफ्टवेअरसुद्धा एज्युकेशनला आम्ही सॉफ्टवेअर्स पुरवलेले आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाचा आनंद तर घेतीलच, पण सेमी इंग्लिश क्लासरूममध्ये आम्ही प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतो आहे. सेमी इंग्लिश वर्गामध्ये चांगली बसण्याची व्यवस्था, उच्च चांगल्या क्वालिटीचे डेस्क आम्ही मागितलेले आहेत, चेअर्स मागितलेल्या आहेत. त्यासोबत सेमी इंग्लिश वर्गाचा विचार करता महानगरपालिकेमध्ये नव्याने भरती झालेले 39 शिक्षक जे आहेत त्यांचं आम्ही 3 महिन्यापासून सेमी इंग्लिश शाळांसाठीचं, सेमी इंग्लिश वर्गासाठीचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. आणि चांगले प्रशिक्षित शिक्षक आमच्या या सेमी इंग्लिश शाळेला शिकवतील, त्याच्यामुळे ह्यावर्षी विद्यार्थी संख्येत वाढ होईल. पण खाजगी शाळेला तोडीस तोड असणारा शाळा किंवा सेमी इंग्लिश वर्ग आम्ही ह्यावर्षी नक्कीच सांगलीकरांसाठी उपलब्ध करून देत आहोत. सेमी इंग्लिश शाळेमध्ये आम्ही सायन्स लॅब, मॅथ्स लॅब ह्यासुद्धा सुविधा उपलब्ध करून देतो आहे. आता 23 नंबर शाळेमध्ये विद्युत आधारित लॅब आणि विद्युत उपकरणांवर आधारित नसलेली लॅब अशा दोन प्रकारच्या लॅब आपण केल्यात, इनडोअर गेम्स केलेत. एकंदरीतच एखादी खाजगी आकर्षक शाळा कशी असावी त्यापेक्षाही चांगली महानगरपालिकेची शाळा आम्ही तयार केलेली आहे. आणि आपल्या माध्यमातून सांगली शहरातल्या पालकांना एक विनंती आहे की पूर्वी जसं महानगरपालिकेच्या शाळांवर पालकांचा विश्वास होता तोच विश्वास पुन्हा एकदा पालकांनी आमच्यावर टाकावा. आम्ही नक्कीच त्या विश्वासात पात्र राहू. आणि यावर्षी सेमी इंग्लिश स्कूलला महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांच्या ॲडमिशन करून पालकांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी महानगरपालिकेच्या वतीने विनंती करतो. आणि त्यासोबत महानगरपालिका क्षेत्रातले जे स्वयंसेवी संस्था आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनासुद्धा मी विनंती करतो की आपण जर
महानगरपालिका शाळातील शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी पुढे येत असाल, काही वस्तुरूपात आम्हाला काही देत असाल, आमच्या वरचा खर्चाचा भार उचलत असाल, तर आपणही पुढे यावं. सांगली शहर सौंदर्यीकरण धोरणामध्ये जसं आपण प्रतिसाद दिला तसंच आमचं शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा आपण तेवढंच आम्हाला प्रतिसाद द्यावा. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये किमान 500 विद्यार्थी संख्या महानगरपालिकांमध्ये शाळांमध्ये नक्कीच वाढेल अशी मी खात्री बाळगतो. महानगरपालिकेच्या शाळा सर्वसाधारणतः 1 ते 7 किंवा 1 ते 8 पर्यंतच्या आहेत. आम्ही येणाऱ्या सोमवारपासून सेमी इंग्लिश स्कूलसाठी ॲडमिशन्स खुले करतो आहे आणि आमच्या प्रत्येक शाळेमध्ये ॲडमिशन्स फॉर्म आम्ही उपलब्ध करून देतो आहे. ज्या ज्या शाळांमध्ये 10 पेक्षा अधिक विद्यार्थी सेमी इंग्लिशला ॲडमिशन घेतील असं आम्हाला दिसतं आहे त्या शाळांमध्ये आम्ही सेमी इंग्लिशचे क्लासरूम सुरू करतो आहे. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सेमी इंग्लिशचा ॲप्लिकेशन फॉर्म राहील आणि तो फॉर्म पालकांनी भरल्यानंतर त्यांच्या पाल्यांना या शाळेत ॲडमिशन देता येईल. आणि एक विशेष बाब सांगायची राहिली ती म्हणजे आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिशसाठी कुठलेही शुल्क आकारलं जाणार नाही, पूर्णतः मोफत सेमी इंग्लिश राहील. यासोबत खाजगी शाळांमध्ये जसा गणवेश सक्तीचा केला जातो किंवा दिला जातो त्याच तोडीचा गणवेश आम्ही उपलब्ध करून देतो आहे. तोसुद्धा महानगरपालिकेकडनं गणवेश, शूज, पाठ्यपुस्तकं आणि शाळांच्या बॅग्स हे महानगरपालिका पाल्यांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पालक नक्कीच आम्हाला प्रतिसाद देतील आणि आम्हाला चांगले ॲडमिशन्स यावर्षी मिळतील. सांगली मिरज कुपवाड शहरमध्ये एकूण किती मॉडेल केले? सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वतःच्या 50 शाळा आहेत. ह्यावर्षी जवळजवळ किमान 15 शाळांमध्ये सेमी इंग्लिश स्कूल डेव्हलप करण्याचा आम्ही विचार केला आहे. पण मला खात्री आहे की ॲडमिशन्ससाठी आमच्याकडे इतकी विचारणा होईल की 20 ते 25 पर्यंत हा नंबर आमचा जाऊ शकतो. या शाळा नंबर 23 मध्ये सध्या सेमी इंग्लिश मिडियमचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने अत्याधुनिक प्रयोगशाळा, वाचनालय तसेच सर्व भौतिक सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, आउटडोअर तसेच इनडोअर गेम्स, नॉन इलेक्ट्रिकल साहित्याचे भरगच्च सुविधा, गणित प्रयोगशाळा, सर्वत्र CCTV कॅमेरे, मोफत पाठ्यपुस्तक आणि गणेश योजना, स्वादिष्ट आणि रुचकर पोषण आहार, याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी बंदिस्त स्वतंत्र संगीत खोली, वॉल कंपाऊंडसह सुरक्षित वातावरण यासह शाळेतील बोलक्या भिंती, यामुळे ही शाळा महापालिकेची आहे की खाजगी याबद्दल नक्कीच पालकांमध्ये संभ्रम होऊ शकतो. त्यामुळे खाजगी शाळेच्या तोडीला तोड म्हणून तयार झालेल्या महापालिकेच्या शाळेमुळे नक्कीच विद्यार्थी संख्येत आणि गुणवत्तेत वाढ होणार आहे. शिक्षण मंडळाचे अधिकारी हनुमंत बिराजदार यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतलेले असून ही शाळा आता नावलौकिक मिळवत आहे. सांगली महापालिकेची धुरा सांभाळल्यापासून आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपल्या काम आणि कल्पनेमुळे सांगली शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्याच शाळा क्रमांक 23 बदल पाहून सांगलीकर मात्र महापालिकेच्या प्रयत्नांना दाद देत आहेत. महापालिका शाळा नंबर 23 सांगली हीच आता सेमी इंग्लिश मॉडेल स्कूल होत आहे आणि त्याची पायाभरणी ऑलरेडी झालेलीच आहे. माननीय आयुक्त साहेबांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या पूर्ण नियोजनातून ह्या शाळेचं रूप पूर्णपणे बदललेलं आहे. शाळा अगदी बहरलेली आहे. पूर्वी असं होतं की इट वॉज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल होतं ते आमच्यासाठी, की जे फार अशक्य वाटत होतं, पण फक्त आयुक्त साहेबांच्या सकारात्मक भूमिकेतून एवढं काही घडू शकतं आहे याची अनुभूती अजूनही खरी आहे असं वाटत नाही. एवढे बदल झाले, हे बदल ग्रॅज्युअली होत असतात, पण साहेबांचा एक विचार असा घडला की त्याच्यातून एवढे पटकन बदल झाले त्याचा नक्कीच फायदा माझ्या शाळेसाठी खूप झाला. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन आज आमच्या शिक्षकांमध्येच नव्हे तर जे आमचे पालक आहेत, पालकांशिवाय इतर शाळेतले जे पालक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ही पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेट होती आहे सध्या. हा फार मोठा बदल आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की महापालिका इतर गोष्टीमध्ये खूप इन्व्हेस्ट करते वगैरे, पण शिक्षणामध्ये तेवढा पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला जात नाही, तेवढा ट्रस्ट नसतो शाळांवर. पण महापालिकेमध्ये साहेबांनी हे जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती खूप कौतुकास्पद आहे आणि त्याचे रिझल्ट अगदी आत्ताच येत आहेत. पहिलीसाठी सेमी वर्गासाठी आमच्या इथं सध्या 20 ॲडमिशन आत्ताच झालेले आहेत. ॲडमिशन प्रोसेस ही सुरूच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं सर्व शिक्षण मोफत होतं आहे आणि अगदी खाजगीच्या तोडीच्या सर्व सुविधा इथं आपण देतो आहे. तसे शिक्षकही मेरिटमधून आलेले आहेत आणि हा पॉझिटिव्ह दृष्टिकोनच समाजामध्ये अजून पसरत जावो आणि शाळेची भरभराट जी सध्या दिसते ती गुणवत्तेच्या स्वरूपात ही तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे हे बदल नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि त्यात साहेबांच्या ट्रस्टनुसार आम्ही काम करत आहोत, करणार आहोत.
तरी पालकांनीही तसा प्रतिसाद सुरू केलेला आहे, तो अजूनही मिळावा अशी मी आशा व्यक्त करते. आम्ही जेव्हा सुरुवातीला आलेले शाळेत सोडायला ह्याला, तेव्हा म्हटलं की काय म्हणजे शाळा आहे की नाही. बऱ्याच जणांनी सांगितलं मला की शाळा जरा हे वाटते, म्हणजे शिक्षण मुलं कमी आहे तिथं, त्यामुळे शिक्षण पण कसं आहे असं सुरुवातीला वाटलं. पण आता शाळा इतकी खूपच छान झाली आहे की मी पण परवा इथं छोटासा कार्यक्रम होता पालक मेळाव्याला, मी पण थोडंसं एखादं देशभक्ती गीत मी गायले, मला वाटलं इथं गाव म्हणून मी गायले. आणि आता हे शाळेचं रूप बघून तर असं वाटतंय, प्राध्यापक तर आहेत, सर लोक आहेत तिथले, गुरुजी सगळे, सगळ्यांना सगळ्यांचं मी आभारच मानते. शिवाय इथं केलेल्या लोकांनी सहकार्य त्यांचंसुद्धा मी इथं आभार मानते आणि खूपच छान. काय इतर पालकांना काय सांगू? तर इतर पालकांना सांगेन की तुम्ही शाळेत घाला, शिक्षण छान आहे, शाळा चांगली आहे म्हणून नाही, शिक्षण छान आहे, परत सेमी इंग्लिश आहे आता सध्या, त्यामुळं प्रत्येक पालकाने काय ते चांगला निर्णय घेऊन इथे शाळेत घालावी माझी.